आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उगार येथील दोन बहिणींची यशोगाथा. आर्थिक परिस्थिती नसतानाही जिद्दीने मिळवली उच्च पदे. आर्थिक परिस्थिती नसतानाही जिद्दीने आणि स्वतःच्या इच्छाशक्तीने उच्च शिक्षण घेऊन उच्च पदे मिळवणाऱ्या मुलींचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार उगार खुर्दच्या पद्मावती महिला मंडळाच्या संचालिका सौ शीतल पाटील यांनी काढले. उगार खुर्द येथील ग्रामदैवत श्री पद्मावती देवीच्या दर्शनासाठी आल्या असता त्या बोलत होत्या. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील राजेंद्र पाराजे यांच्या कन्या नंदिनी या सध्या सातारा जिल्ह्यात DYSP पदावर कार्यरत आहेत, तर त्यांच्या सख्या भगिनी डॉक्टर शकुंतला या तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही या दोघींनी परिश्रमाने आणि जिद्दीने उच्च पदावर भरारी घेतली आहे. त्यांचे हे कार्य इतर मुलींना आदर्शवत आहे. या दोघांचाही कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी अन्य मुलींनी आपल्या पायावर शिक्षण घ्यावे असा विचार त्यांच्या अन्य एक भगिनी उगारच्या पद्मावती महिला मंडळाच्या सदस्य सन्मती चिंतामणी दमदंडे यांनी मांडला. कार्यक्रमास महिला मंडळ सदस्य कांचन पाटील, सुषमा आळदगे, लक्ष्मी उपाध्ये, सुरेखा पाटील, कविता तमदंडे, सविता हवळे, स्नेहल पाटील, भारती खंडे राजगुर आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होते. महानकारी न्यूज साठी उगारहून सुकुमार बुळमुट्टे.